पण भाजप ना ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे किंवा ज्या ठिकाणी भाजपला आपली ताकद वाढेल अशी खात्री आहे त्या ठिकाणी त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. याला शिवसेना आता कशा डील करणार आहे? मला वाटतं याचं उत्तर मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा जे विस्तार झाला आणि महाराष्ट्रातले 4 केंद्रीय मंत्री हे झाले त्यावेळेस दिलेलं आहे की अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळही महाराष्ट्रामध्ये झालं तरी शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणी धक्का देऊ शकत नाही. कोकणात तर नाहीच नाही. अनेक लोकांनी याचा प्रयत्न करून बघितलेला आहे. शिवसेनेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे त्यामुळे शिवसेनेला कोणी धक्का देऊ शकत नाही. शिवसेना आहे त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फोफावलेली आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. मला असं वाटतं की ही सगळी स्वप्न आहेत ती साकार होतील असं मला वाटतं. सर, विधानसभा निवडणुकी अगदी 2 ते 3 दिवस राहिले, व्होटिंग होईल. हॉटेल डिप्लोमसी म्हणजे ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये हॉटेल डिप्लोमसी दिसून आली आमदारांची ते आता देखील दिसते. सक्सेस पुन्हा तीच म्हणजे कालचाच प्रश्न पुन्हा रिपीट की कितपत मिळेल, कारण की भाजप देखील आता त्या पद्धतीनं एकंदरीत कॉन्सन्ट्रेट करते. कोटा जर बघितला तर वाढेल देखील असं म्हणजे मी सुरुवातीलाच कदाचित त्या रिझल्टच्या पहाटेलाच मी माझं मत मांडलेलं होतं की ज्या पद्धतीनं आम्ही थोड्याफार पद्धतीनं काफील राहिलो आणि सगळ्याच गोष्टी मला जाहीरपणानं बोलायच्या नाहीत पण काही गोष्टीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्याचा फायदा आमच्या विरोधकांनी घेतला. या विधानसभेच्या सदस्यांमधनं विधान परिषदेचे आमदार जे निवडून जायचे आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे सचिन भाऊ आहेत आणि आमचे नंदुरबारचे एक सहकारी आहेत. आमचा कोटा जो आहे तो 55 आमदारांचा होता शिवसेनेचा. रमेश लटके हे एक्सपायर झाल्यामुळं आम्ही आता 55 आहोत. 27 कोटा आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकू. दोन्ही शिवसेनेचे आमदार म्हणजे सचिन भाऊ आणि आमचे नंदुरबारचे सहकारी हे विधान परिषदेवर जातील याची पूर्ण खात्री आहे. आणि पुढचे 4 जागा देखील ज्या आहेत महाविकास आघाडीच्या त्या देखील आम्ही जिंकू, कारण आम्ही आता मागचा अनुभव घेतलेला आहे. समोरचा विरोधक काय करू शकतो, पुढच्या टोकापर्यंत जाऊ शकतो याचा अनुभव महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना आलेला असल्यामुळं या विधान परिषदेमध्ये आमचे सगळे आमदार निवडून जातील. सर, 18 तारखेपासून मुंबईत येण्याचे आदेश आलेत काय सांगा? 18 तारखेपासून मुंबईत येण्याचे आदेश आलेत आमचे. आता उद्याच चाललोय 17 मी 17 चाललो याचा अर्थ आदेश आलाय म्हणून चाललो नाही ना. त्याच्यामुळं 18 तारखेला आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीसाठी सगळ्यांना बोलवलेलं आहे. सिंधू सिद्धर नाईक यांच्या उद्यानाचा विषय सगळ्या असताना पाहायला मिळतो. आज काँग्रेसने पण असं म्हटलेलं आहे की मी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर ललाडूंना मनापासून धन्यवाद देतो. 22 तारखेला श्रीधर नाईकांच्या स्मृतिप्रत्यर्थ जे उद्यान उभारलेलं आहे ज्याला मी 75 लाख रुपयाचा निधी दिला होता त्याचं उद्घाटन सगळं राजकारण बाजूला ठेवून त्यांनी पालकमंत्री या नेत्यानं माझ्या हस्ते ठेवलेलं आहे. 9:30 त्याचं उद्घाटन आहे. मला बाकीच्या तिथल्या स्थानिक वादामध्ये काही पडायचं नाही. परंतु विनायक राऊत साहेबांना देखील त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. वैभव नाईकांना देखील बोलवलेलं आहे. श्रीधर नाईकांचे चिरंजीव सुशांत नाईकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम, खरं तर त्यांची स्मृती जागवण्याचा तो कार्यक्रम आहे. ते आज आमच्यामध्ये नाही हे दुर्दैव आहे, पण त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केलेलं उद्यान आम्ही लोकार्पण 22 तारखेला करतो. नारायण राणे आणि तुम्ही स्वतः एका व्यासपीठावर असाल तर काय एजेंडा दाखवले असं काँग्रेसने तिथलं म्हटलं? मी तर जाणार, माझ्या बाजूला कोण असणार आहे मला माहीत नाही. मी तर